बातमी आहे राजकीय वर्तुळातून. नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या पराभवाचा आढावा घेतलेला आहे. विधानसभेत चुका सुधारून एकत्र काम करा असं म्हणत महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भेटीत मोदी यांनी निर्देश दिलेले आहेत. बुधवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली एनडीएची आणि या बैठकीत प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल असे उपस्थित होते आणि यावेळी बोलताना त्यांनी निर्देश दिलेले आहेत. विधानसभेत चुका सुधारून एकत्र काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा. डॅरिल, नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या पराभवाचा आढावा घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नवी दिल्लीत एक बैठक पार पडली एनडीएची आणि यावेळी त्यांनी 1-to-1 घेतलेला आहे. महाराष्ट्रातील नेते मंडळी तिथे उपस्थित होते, एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते. तर या संदर्भात अधिकची माहिती. दिल्लीमध्ये एनडीएचे नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एनडीएचे प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित होते आणि त्यासोबत महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हे देखील उपस्थित होते. आपण पाहिलं तर महाराष्ट्रात महायुतीला मोठा अपयश आलेलं आहे. 48 पैकी फक्त 17 जागा हे महायुतीला आलेल्या आहेत आणि याचाच आढावा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभेत चुका सुधारून एकत्र काम करायचे महाराष्ट्राच्या नेत्यांना दिले आहे. त्यानंतर आता महायुतीची काय भूमिका असणार आहे आणि आताच सूत्रांची माहिती मिळत होती की देवेंद्र फडणवीस सुद्धा नवी दिल्लीत जाणार आहेत, तर या संदर्भात अधिकची माहिती. नक्की प्रज्ञा, आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात देखील अंतरिंगा भूमिका आहे. आज आपण पाहू शकता की राष्ट्रवादीची पण एकीकडे बैठक होते, काल भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली, तर येत्या काही दिवसात आता शिवसेनेच्या नेत्यांची देखील बैठक पार पडणार आहे. आता जी माहिती येते त्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यांची देखील एक बैठक दिल्लीच्या प्रमुख नेत्यांसोबत होणार आहे. नेमकी या बैठकीत काय चर्चा होणार ते पाहावं लागेल. जी डॅरिल, असेच जोडलेले राहा. पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे.